कोतवाली थाना क्षेत्र में मंगलवार को विनय भंग का मामला उजागर हुआ है। प्राप्त जानकारी अनुसार 17 वर्षीय फिरियादी लड़की मंगलवार को थाना क्षेत्र की झेंडा चौक से जा रही थी, तभी आरोपी अखिलेश शेंडे ने उसका हाथ पकड़कर उसे शादी करने की मांग करने लगा। साथ ही ऐसा नहीं हुआ तो वे खुदकुशी कर लेगी ऐसी धमकी देने लगा। घबरा कर लड़की ने अपने परिवार के साथ कोतवाली थाना जाकर अखिलेश के विरोध में शिकायत दर्ज कराई। फिरियादी ने पुलिस ने बताया कि पहले दोनों में प्रेम संबंध थे, मगर अब ऐसा कुछ नहीं है। पुलिस ने जानकारी दी कि आरोपी अखिलेश स्कूल वैन चलाता है और फिरियादी लड़की इसी के वैन में स्कूल जाया करती थी। पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच कर रही है। कल कोतवाली पोलीस स्टेशनला एक 17 वर्षाची पीडिता आली होती। ती झेंडा चौक या ठिकाणी काही कामानिमित्त आली होती। त्यावेळेला यातील जो आरोपी आहे तो त्याने तिचा पाठलाग केला आणि तिचा हात वगैरे पकडून तू माझ्याशी लग्न कर, नाही केल्यानंतर मी तुला ही जीवाणीशी ठार मारेन आणि मी पण स्वतःचं बरं वाईट करेन असं तिला धमकी दिली। त्यावरनं ती पोलीस स्टेशनला आल्यावरनं आम्ही तिच्या रिपोर्टवरनं गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जी पीडिता आहे तिच्या आरोपी सोबत मागील काही दिवसापासून प्रेमसंबंध पण होते, त्यांचा ब्रेकअप झालेला होता आणि ब्रेकअपच्या नंतर सुद्धा तो तिला पाठलाग करून तिला त्याने त्रास दिलेला आहे आणि एक प्रकारे तिची छेडछाड केलेली आहे। त्यावरनं कालचा गुन्हा दाखल झालेला आहे। यातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करत आहे।